नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. चला आज छान अशी वांगे बटाट्याची भाजी बनवूया. तर इथे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही वांगे बटाटे तेलात परतून टाकता की अशा उकळीमध्ये टाकता? चला तर नवीन तर आहेच पण अतिशय रुचकर आहे असं वेगळं काहीतरी करायचं म्हणून नाही बरं का. तर बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीने भाजी बनवतात जिथे जास्त क्वांटिटी जास्त भाजी बनवायला लागते, म्हणजे भंडाऱ्यात किंवा लग्न कार्यामध्ये बऱ्याच ठिकाणी. आणि अशा पद्धतीच्या भाजीमुळे म्हणजे असे वांगे टाकल्यामुळे कडसरपणा तर अजिबातच त्यात राहत नाही. चला लगेच तयारीला लागू. तर नेहमीप्रमाणे जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या आणि कांदा परतवट टाका बारीक चिरून. इथे मला थोड्याच लोकांसाठी भाजी बनवायची, मग कांदा मी थोडा टाकला. आठवणीने आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या पण वाटून घाला बरं का, त्यांची टेस्ट फार उतरते अशा भाजीमध्ये. टॅमॅटोही परतवून घ्या. तर सगळं काही परतवायला टाकल्यावर लक्ष द्या, मी थोडीशी बाजूला झाली आणि किंचित थोडी कढई लागली, इतकं काही विशेष नाही पण छान असं परतवून घेतलं. तुमच्या आवडीनुसार लाल, तिखट, हळद, आता मसाले जे सांगते ते आठवणीने तेवढे टाका बरं का. तर इथे मी अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा मटण मसाला टाकलेला आहे. थोडी धणा पावडरही टाका, आठवणीने लाल तिखटही टाका, हळदही टाका आणि घरातील थोडा मसाला टाका. अतिशय रुचकर अशी ही रेसिपी लागते. ह्या मसाल्यांचा ताळमेळ एकदम छान असा साधला जातो आणि अशा पद्धतीने फक्त बटाट्याची भाजी छान लागते. तर हे बघा, तर सगळं काही परतून घेतलं, मसाले पण किती पाणी टाकायचं आहे वांगे बटाटे शिजवायला तितकं टाकून द्यात. सवेपुरतं मीठ टाका आणि कोथिंबीर असेल तर तीही टाका. आता पाणी उकळलं की त्यामध्ये ते वांगी बटाटे सोडून द्या. तर तुम्हाला सांगते, एकदा तरी अशा पद्धतीने भाजी बनवून बघा. मी माझ्या ननंदबाईच्या घरी गेले तेव्हा त्यांनी अशी फोडणी दिली, मला फार भारी वाटलं की हे असं का. तर त्या म्हणे, तू बघ ही भाजी किती छान लागेल. आता अर्थात काहीतरी रुचकरपणा असेल त्यात, म्हणूनच त्यांनी ही पद्धत बनवली ना. म्हटले चला आपणही अशी भाजी बनवून बघूया. तर हे बघा, मस्त वांगे बटाटे शिजत आलेले आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनटं आता पटकन शिजले आणि तुम्हाला असं वाटलं असेल ना तरी येते की नाही, तरलीसुद्धा छान आलेली आहे. आता सगळं काही उकळायचं झालं, त्यामध्ये दाण्याचा कूट टाका अगदी बारीक केलेला बरं का, आणि तोही परत 5 मिनिट कमी गॅसवर वाफून घ्या. भाजीला कलर तर छान आला आहेच आणि विशेष म्हणजे जी वांगी टाकलेली होती तीसुद्धा हिरव्या कलरची दिसली, तशी काळीसुद्धा पडलेली नाही, हे एक विशेष आहे. त्यामुळे त्यात कळसरपणा येण्याचा प्रश्नच राहत नाही. तर नक्की एकदा अशी भाजी बनवून बघा. मसाल्यांचा ताळमेळ खूप छान दाखवलेला आहे आणि विशेष म्हणजे हिरव्या मिरची लसूण आलं पण वाटून घातलेलं आहे. हे बघा, आम्हालाही घाई झाली आहे केव्हा वाढून घेईल असं. तेव्हा रोज असे छोटे छोटे व्हिडिओ असतात, त्या बघताय का? बघत जा. आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा. मी जास्त मोठे मोठे व्हिडिओ इथे टाकत नाही, अगदी छोटे टाकते. तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना माझे व्हिडिओ रेसिपी फार आवडता, तर नक्की बघा. तेव्हा बाय, मी पुन्हा